सर्वात आपल्याकडं निसर्ग चक्रीवादळानं अकोल्यामध्ये एक मृत्यू पावला, त्याला 4 लाख रुपयाची नुकसान पण दिलेली आहे. 1 लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून आले की त्याला 5 लाख रुपये मिळणार आहे. त्यानंतर जनावरांचं आणि शेतीचं मला प्रशासनाचं धन्यवाद दिले पाहिजेत की 2 दिवसाच्या आज त्यांनी ज्या आपल्या समित्या आहेत पंचनामे करण्यासाठी, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या समित्यांनी पूर्णपणानं पंचनामे पूर्ण केलेले आहेत. आणि त्यांनी एक अहवाल आपला दिला आहे, त्याचंही किती क्षेत्र बाधित झालेलं आहे, किती जनावरं बाधित झालेली आहेत, आणि आज NDRFच्या निकषाप्रमाणे आपल्याला किती मदत मिळाली पाहिजे त्याचं मला वाटतं ते आपल्याला एक सादर करतील.